नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत धातूच्या तारेवर पाणी बघण्याची एक जुनी पद्धत। चला तर मित्रांनो, अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघण्याची त्यातील कला पाणी पाणी ते पण नक्की बघा। अशा प्रकारे आपल्याला पाणी लागलं आहे, थोडक्यात तुम्हाला दाखवतो। या बोरल्या असं पाणी लागलं होतं, धातूच्या तारेवर पाणी बघितलेलं होतं, नारळाला स्थानी पाणी बघितलं होतं, ते बाबांचा अंदाज अचूक असा ठरला होता। अशा प्रकारे पाणी बघितलं होतं, ही काही पाणी नसून एक आपल्या वडिलांचे मित्र असे आहे रावसाहेब बाबा कुंदर शिंदुडीचे। ते एक शेतकरी असून ते पण असे त्यांच्या घरी दुष्काळी भाग असल्यामुळे अनेक प्रयोग करीत असतात। ते म्हणले मी एक प्रयोग म्हणून आपल्या तुमच्याकडे एक प्रयोग करून बघूया। ते काही पाहणारे नाही, ते एक दुस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून ते एक आले होते आपल्या घरी। तर अशा प्रकारे आम्ही त्यांनी धातूच्या तारीवर पाणी बघितलं होतं, अशा प्रकारे आपल्या बोरवेलला पाणी लागलं होतं। वरती पाणी नाही लागलं आपल्याला, शेत पाणी ही पाणी खालती हे सुद्धा खालती पाणी निघलेलं आहे, फक्त त्याच्यातलं पाणी सुटून कोणतं टिकून आहे का नाही, तीन फाट्याच पाणी एकच आलं का? हा, हे पाणी जाईन इकडे वरती सुटून हे कमजोर आहे एवढं काही बा, या पाण्यासारखं पाणी नाही इकडे, ही साईड थोडी कमजोर आहे, पाणी येणार आहे हे एक फाटा म्हणलं का पाणी येणार, जोड नाही कंज जोड नाही पाण्याचं, पाण्याला अजून पाकी जोड नाही कोण कोण नाही नाही, एकच येते पण याची तर तीन झाली मोठी पाकी की जोर किती येईल, चांगलं जोर चांगलं पाणी किती करायचे हे चांगलं पाणी, याचे तीन झालेत नाही ते, एकाचे तीन झाले, चला तर मित्र तुम्हाला आज दाखवित आहे आपल्या धातूच्या तारेवर पाणी कशी बघतात। समोर आहे आपले हे रावसाहेब बाबा कुंदर, हे पाहणारे नसून एक मित्रामुळे आपल्या आले होते घरी, ते काही पाणी बघत नाही कोणतं, स्वतः एक स्वतः शेतीमध्ये प्रयोग करतात। आपला शिंदुडी वरवंडी भाग सगळा पठार भाग असल्यामुळे दुष्काळी भाग, यंदा पाऊस पण कमी झाला होता त्यामुळे आपल्याकडे नवीन नवीन प्रयोग सुरू असतात, पण असे काही आपण स्वतः प्रयोग केले सक्षेत वाचतात। त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आता हे रावसाहेब बाबा आहे, त्यांनी स्वतः प्रयोग केले व त्यांनी आपल्याला एक पाण्याचा तुम्हाला पॉईंट काढून देतो। हे तारी जे असतात ते एक तांब्याचे तारी असतात, त्या तारी आपल्याला पाण्याची दिशा, पाणी कुंकून येतं कुंकू जाते ते पण सर्व दाखवतात। अशा प्रकारे पाणी पाहिले जाते आमच्याकडे। आता ती बोलली आपण नारळ ओपन पाणी एकदा चेक करून बघूया, अशा प्रकारे नारळ ओपन पाणी चेक करून बघतो, स्वतःची प्रयोग स्वतः करून बघतात फिरूड बाई, कारण पाण्याचे कोणी जर असला बोर फेल गेला तरी पैसे आपल्याला द्यावा लागतात, तर नाही गेला तरी पैसे आपल्याला द्यावा लागतात, तर आपण स्वतः पण प्रयोग करून बघितला पाहिजे मित्रांनो। आता तुम्ही पाठीमागे बोर मारला होता, तो व्हिडिओ तुम्ही बघितला होता, त्या बोरवेलला पाणी लागलं होतं, आत्ता पण चालू आहे त्या बोरवेलला पण आपण स्वतः घरच्या घरी पाणी बघून प्रयोग केला होता, तो प्रयोग पण सक्षेस झाला होता। अशा प्रकारे आपल्या दुष्काळी भागात पाणी पाण्याची एक नवीन पद्धत पण मित्रांना माहीत व्हावी म्हणून एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंट करून नक्की सांगा। यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ येतात, त्या व्हिडिओमधून कोणी बळी पडू नये असे अनेक अफवांवर विश्वास ठेवू नये मित्रांनो। आता ही पाणी पाण्याची अशी पद्धत आहे, जमीन जर पाणी नसेल तर पाणी कुठून दाखवणार, असे बाबांचं म्हणणं आहे आता इथं जमिनीत पाणी आहे। आता सध्या दुष्काळाचा दिवस आहे, म्हणजे पाऊस कमी झाला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे दुष्काळ पडलेला आहे, पाणी पण कमी झालेलं आहे, बघूया आता पाणी लागतं आहे की नाही। ते बाबा नारळ ओपन पाणी चेक करतात,
मित्रांनो रात्र असल्यामुळे व्हिडिओ काय एवढा स्पष्ट आला नाही, पण अशा प्रकारे 2 इंची पाणी लागले होतं बोरवेलला, तो आज हा बोरवेल पण सुरू आहे. अशा प्रकारे आम्ही ज्या बाबांच्या तांब्याच्या धातूच्या तारीवर पाणी पिकितलं होतं, बाबांनी जिथं पाणी दिलं होतं तिथं पाणी त्यांच्या अचूक अंदाज ठरलेला आहे. एवढ्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण जमिनीमध्ये बाबांनी पाणी सांगितलं, बाबांचं पण मनापासून धन्यवाद व आभार. अशा प्रकारे आपण पण घरी काही प्रयोग केले पाहिजे, शेतकऱ्यांनी पण थोडं हुशार व्हायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेजारच्या बेल आयकॉन नक्कीच दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशा बनाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.